स्वर्गीय लक्ष्मीबाई रामकृष्ण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ त्यांचा मुलगा नंदकुमार पोंदे आणि पोंदे परिवार यांच्या वतीने आशीर्वाद ट्रस्ट येथील गोरगरीब निराधार वंचित मुलांना अन्नदान वाटप करण्यात आले आशीर्वाद ट्रस्टचे संस्थापक श्री शिवाजी शिंदे यांच्या मागणीनुसार आशीर्वाद ट्रस्टला एक वायरलेस ब्ल्यूटूथ माईक आणि साऊंड सिस्टीम सप्रेम भेट देण्यात आले या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुकाराम डफळ साहेब पुणा नगर रोटरी क्लब अध्यक्ष निलेश धुमाळ पाटील राष्ट्रीय मानवाधिकार भारत पुणे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार निलेश जगताप उमेश गवाणे दत्तात्रय कर्डिले सामाजिक कार्यकर्ते रोहिदास धुमाळ अजित वाघोले प्रकाश सावंत सुनील मांजरे राजेंद्र क्षीरसागर श्रीकांत हारदे सुनील चाळक मदन कुशवाहा बापू येणारे लक्ष्मण दहिवाडे नंदकुमार पोंदे आनंदा अलका नवनाथ शिंदे अस्मिता पोंदे आणि आशीर्वाद ट्रस्टचे सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होते प्रास्ताविक पत्रकार निलेश जगताप यांनी केले सूत्रसंचालन निलेश धुमाळ पाटील यांनी केले व श्री तुकाराम डफळ यांनी अध्यक्ष भाषण करताना म्हणाले की आपल्या मातेच्या द्वितीय पुण्यस्मरण या गोरगरीब निराधार मुलांमध्ये येऊन साजरा करत असताना हा आदर्श पुढील पिढीस प्रेरणादायी आहे ज्या मातेने आपल्याला लहानाचे मोठे केले समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा नागरिक म्हणून घडवले त्या मातेची उतराई होण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी असेल व शेवटी आभार प्रदर्शन करताना निलेश धुमाळ पाटील म्हणाले की माझा अत्यंत जवळचा सहकारी मित्र नंदकुमार रामकृष्ण पोंदे यांनी अतिशय समाजाला दिशादर्शक उपक्रम केला अतिशय शांत संयमी व एक गरीब कुटुंबातील सहकारी त्यांनी आपल्या मातेसाठी दिलेले योगदान हे समाजातील लोकांना एक सामाजिक जाणीव निर्माण करून आदर्शवत आहे तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती माघे याप्रमाणे या, या मातेच्या परिवाराने गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार वंचित यांच्या मुलांसाठी केलेली मदत लाखमोलाची आहे असे सांगून उपस्थित सर्वांचे पोंदे परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले निलेश जगताप स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे